काय ओळखलात का हा आवाज? एखादी भाजी शिजताना येणाऱ्या विशिष्ट आवाजावरून त्या भाजीचं नाव पडणं हे फक्त संपन्न अशा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतच होऊ शकतं. आज आपण बनवणार आहोत अतिशय लोकप्रिय असं अळूचं फदफद. अळूचं फदफद बनवण्यासाठी आपल्याला लागेल 4 ते 5 अळूची भाजीची पानं, 5 ते 6 आंबट चुक्याची पानं, 1 लहान वाटी 2 तास भिजवलेली चण्याची डाळ, 1 लहान वाटी 2 तास भिजवलेले शेंगदाणे, 2 चमचे लाल मिरची पूड, 2 चमचे गोडा मसाला, 3 चमचे बेसन, 2 चमचा चिंचेचा कोळ, गुळाचा 1 लहानसा खडा, 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम अळूची पानं कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. मग याचे देठ चिरून घ्या व नंतर पानंही बारीक चिरून घ्या. आता चिरलेली ही भाजी चाळणीत काढून घ्या. यानंतर आंबट चुक्याची फक्त 5 ते 6 पानच बारीक चिरून घ्या. लक्षात ठेवा की आंबट चुक्याची पूर्ण जोडी या भाजीत वापरणार नाही आहोत, कारण याने भाजीला खूप आंबटपणा येईल. पारंपरिक पद्धतीत या भाजीत मुळाही घातला जातो, त्यामुळे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही या भाजीत मुळाही वापरू शकता. आता चिरलेली सर्व भाजी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या व निथळून घ्या. यानंतर कुकरच्या 1 डब्यात धुतलेली भाजी घाला व दुसऱ्या डब्यात भिजवलेली चणा डाळ व शेंगदाणे घालून थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये ठेवून भाजी व दाणे 2 शिट्ट्यांवर शिजवून घ्या. कुकर थंड झाला की तो उघडा व शिजलेली पालेभाजी जराशी घोटून घ्या. आता फोडणीसाठी पातेल्यात तेल तापवा व त्यात हिंग आणि मोहरीची फोडणी करा. फोडणी छान तडतडली की लगेच यात हळद आणि घोटलेली भाजी घालून ढवळून घ्या. दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजू द्या. या दरम्यान 1 वाटीत बेसन घ्या व त्यात थोडस पाणी घालून छान फेटून घ्या. बेसनात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या व फेटलेलं हे बेसन भाजीत घाला व ढवळून घ्या. मग यात शिजवलेली डाळ व शेंगदाणेही घाला व भाजी ढवळा. आणखी 2 मिनिटांनंतर या भाजीत लाल मिरची पूड, गोडा मसाला व चवीपुरतं मीठ घालून भाजीची 1 उकळ काढून घ्या. आता सर्वात अखेरीस यात गुळाचा खडा व चिंचेचा कोळ मिसळा आणि मध्यम आचेवर ही भाजी मनसोक्त फदफदू द्या. तयार झालं पारंपरिक पद्धतीचं अळूचं फदफदं.